नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास ते अधिकारी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महत्त्वाच्या चालू घडामोडी, ज्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे एकूण 50 लाईकचं. व्हिडिओ तुम्हाला थोडी जरी उपयुक्त अशी वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक प्रश्न विचारण्यात येईल, त्या प्रश्नाचं उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या. चला तर आजच्या व्हिडिओची सुरुवात करू. पहिला प्रश्न आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वसामान्य लोकांना मदत करता यावी ह्यासाठी कोणत्या नव्या खात्याची निर्मिती केली आहे. तर कोविड-19 ह्या नव्या खात्याची निर्मिती केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वसामान्य लोकांना मदत करता यावी ह्यासाठी कोविड-19 ह्या नव्या खात्याची निर्मिती केली आहे. म्हणून ह्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक बी कोविड-19 हा योग्य होईल. ह्याबद्दल थोडक्यात माहिती पहा. कोरोनाशी लढण्यासाठी मदत मिळावी ह्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 ह्या नावाने नवं बँक खातं सुरू करण्यात आलं आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक दुसरा पहा. कोणत्या महिला विषाणूतज्ज्ञाने भारतातील पहिले कोरोना टेस्ट किट तयार केले आहे. तर मिनल दाकवे ह्या महिला विषाणूतज्ज्ञाने भारतातील पहिले कोरोना टेस्ट किट तयार केले आहे. म्हणून या प्रश्नाचा पर्याय क्रमांक ए मिनल दाकवे हा योग्य होईल. त्याबद्दल थोडक्यात माहिती पहा. महिला विषाणूतज्ज्ञ मिनल दाकवे भोसले यांनी दिवस रात्र मेहनत करत भारतातील पहिलं कोरोना टेस्ट किट तयार केलं आहे. मायलॅब डिस्कवरी भारतातील पहिली फार्मा कंपनी आहे ज्यांना टेस्ट किटची निर्मिती तसंच विक्री करण्याची परवानगी मिळाली आहे. हा प्रश्न देखील मागच्या व्हिडिओमध्ये घेण्यात आला होता. जर तुम्ही आमचा रेग्युलर व्हिडिओ पाहत असेल तर ह्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. टेस्ट किट तयार केल्यानंतर पुणे, मुंबई, दिल्ली, गोवा आणि बेंगलोर येथील 150 लॅबना पाठवण्यात आलं आहे. आमच्या किटच्या सहाय्याने फक्त 2.5 तासात निदान होणार आहे. तर ह्या उलट परदेशातून मागवण्यात आलेले किट 6 ते 7 तास घेतात असं मिनल भोसले यांनी सांगितलं आहे. हे किट रेकॉर्ड टाईममध्ये बनवण्यात आल्याचंही मिनल भोसले सांगतात. हे किट बनवण्यासाठी 3 ते 4 महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता, पण आम्ही फक्त 6 आठवड्यात हे किट तयार केलं असं मिनल दाकवे यांनी सांगितलं. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. 100% हा परीक्षेत प्रश्न विचारला जाणार, त्यामुळे लक्षपूर्वक देऊन ऐका. त्यानंतरचा प्रश्न आहे, मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला थोडी जरी उपयुक्त अशी वाटत असेल तर व्हिडिओला कृपया करून एक लाईक नक्की द्या. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी ह्या आजाराच्या चाचण्या वेगवान गतीने होणे आवश्यक असून त्यासाठीच कोणत्या देशातील प्रयोगशाळेने कोरोना व्हायरसच्या चाचणीसाठी एक मशीन बनवले आहे. तर कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी ह्या आजाराच्या चाचण्या वेगवान गतीने होणे आवश्यक असून त्यासाठीच अमेरिका देशातील प्रयोगशाळेने कोरोना व्हायरसच्या चाचणीसाठी एक मशीन बनवली आहे. म्हणून ह्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक बी अमेरिका हा योग्य होईल. त्याबद्दल थोडक्यात माहिती पहा. नमुने चाचणीसाठी घेतल्यानंतर मशीन अवघ्या 5 मिनिटात रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असेल तर तसा रिपोर्ट देते. ही मशीन बनवणाऱ्या प्रयोगशाळेने हा दावा केला आहे. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने इमर्जन्सीमध्ये मंजुरी दिल्याचे अबॉट लॅबोरेटरीजने म्हटले आहे. छोट्या टोस्टरच्या आकाराचं हे मशीन आहे. मॉलिक्युलर टेक्नॉलॉजीचा त्यामध्ये वापर करण्यात आला आहे. एखादा रुग्ण निगेटिव्ह असेल तर 13 मिनिटात कळते असे कंपनीने पत्रकात म्हटले आहे. आणि ह्या अबॉटचे अध्यक्ष आणि CEO आहेत रॉबर्ट फोर्ड. कोण आहेत? रॉबर्ट फोर्ड. त्यानंतरचा प्रश्न आहे, पंतप्रधान मदती निधीला BCCI -10 कोटींचा निधी देणार आहे. पंतप्रधान मदत निधीला BCCI एकूण 51 कोटीचा निधी देणार आहे. म्हणून ह्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक बी 51 कोटी हा योग्य होईल. त्याबद्दल थोडक्यात माहिती पहा. BCCIचा इथे उल्लेख झाला आहे तर BCCIबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहू.
BCCI बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया, त्याचे अध्यक्ष आहेत सौरभ गांगुली. त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत राहुल जोहरी. त्याची स्थापना झाली आहे BCCIची 1928 साली. त्याचं मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी आणि त्याचे सचिव आहेत जय शाह. कोण आहेत? जय शाह. त्यानंतरचा प्रश्न आहे, युनियन बँक ऑफ इंडियामध्ये खालीलपैकी कोणत्या बँकेचे विलिनीकरण करण्यात येणार आहे? तर युनियन बँक ऑफ इंडियामध्ये आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक ह्या दोन बँकांचे विलिनीकरण करण्यात येणार आहे. म्हणून ह्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक सी, ए अँड बी हा योग्य होईल. त्याबद्दल थोडक्यात माहिती पहा. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये होणाऱ्या आंध्र आणि कॉर्पोरेशन बँकाच्या आगामी विलिनीकरणानंतर ही देशातील 5व्या क्रमांकाची सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक बनेल. हा करार झाल्यानंतर नव्याने तयार झालेली बँक म्हणजे एकूण 75,000 कर्मचारी, 9,600 अधिक शाखा आणि 13,000 जास्त ATM असलेले देशातील 4थ्या क्रमांकाचे सर्वात मोठे बँकिंग नेटवर्क असेल. युनियन बँक ऑफ इंडियाचे सध्याचे महाव्यवस्थापक आहेत व्यंकटेश मुचल. कोण आहेत? व्यंकटेश मुचल. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोरोनाच्या लढाईसाठी अमेरिकेने भारताला $$ मिलियन म्हणजेच 21,77,00,000 रुपयाच्या मदतीची घोषणा केली आहे. तर कोरोनाच्या लढ्यासाठी अमेरिकेने भारताला $$2.9 मिलियन म्हणजेच 21,77,00,000 रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. म्हणून ह्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक सी, 2.9 हा योग्य होईल. त्याबद्दल थोडक्यात माहिती पहा. अमेरिकेने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की लॅब समवेत इतर वैद्यकीय सुविधांवर उपचार करण्यासाठी ही रक्कम भारताला देण्यात आली आहे. भारताव्यतिरिक्त श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश आणि अफगाणिस्तानला आर्थिक सहाय्य जाहीर केले आहे. विशेष म्हणजे अमेरिकेने भारताव्यतिरिक्त अन्य 64 देशांना 13 अब्ज रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे. मित्रांनो, कालच अमेरिकेने एकूण $2,000 अब्ज निधी मंजूर केला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, हा प्रश्न तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये विचारण्यात आला होता आणि बऱ्याच जणांनी ह्या प्रश्नाचं उत्तर योग्य दिलेलं आहे. प्रश्न होता, खाली जिजा खालीलपैकी कोणत्या देशाच्या माजी पंतप्रधान होत्या? तर त्या पर्याय क्रमांक बी, बांगलादेश ह्या देशाच्या माजी पंतप्रधान होत्या. आणि बहुतेक जणांनी ह्याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. बांगलादेशचे पंतप्रधान आहेत शेख हसीना. बांगलादेशची राजधानी आहे ढाका आणि त्याचं चलन आहे टका. त्यानंतरचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, आजचा प्रश्न आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या, आम्ही तुमच्या उत्तराची प्रतीक्षा करत आहोत. विकसित केलेले गव्हाचे मॅक्स 4028 हे नवीन वाण कोणत्या पौष्टिक घटकाने समृद्ध आहे? पर्याय क्रमांक ए आहे प्रथिने, पर्याय क्रमांक बी आहे कार्बोहायड्रेट, पर्याय क्रमांक सी आहे जीवनसत्वे, पर्याय क्रमांक डी आहे सोडियम. मित्रांनो, ह्या प्रश्नाचं उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या, आम्ही तुमच्या उत्तराची वाट पाहतो. तुम्ही जर आमचे रेग्युलर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकाल. मित्रांनो, ह्या व्हिडिओची तुम्हाला PDF फाईल हवी असल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही PDF फाईल डाउनलोड करू शकता. आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा, कारण आम्ही अपलोड केलेला व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद मित्रांनो.